आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, माझे नाव अनन्या प्रमोद शिंगे. मी आता चौथी क मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव सौ कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर आहे. मी आपल्या समोर सावित्रीबाईंनी लिहिलेला एक प्रसंग सादर करीत आहे. नमस्कार, आज तुमच्या संग बोलायला म्हणून आली. आजूबाजूला डोळे उघडे ठेवून पाहिलं की जीव नुसता तुटतो. बघा, तुमच्या संग लई बोला असं वाटतं. आमचं जगणं, आम्ही काय केलं, समज उलगडून सांगा असं वाटतं. आता आम्ही लई काय केलं असं माझं म्हणणं नाही, पण तुमच्या संग लई बोला असं वाटतं. आता मी जन्माला आली ते माय गावात, तेच अहो ते सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी खंडाळ म्हणून तालुका आहे. त्यातच आपले खेड, जेमतेम माणसं राहणारी, पण माणसाला माणूस तवा वळखायचा. आणि म्या तर नेवशे पाटलाची थोरली लेक. मग काय विचारताय माझा तोरा, शेताच्या ढेकळातून ससाट धावणारा माझा जीव कट पोचतो का नाही पोचतो? झिपऱ्या कपाळावर घेऊन गावाची भटक भवानी जणू म्या. 4 वर्षाची झाली ना, तेव्हा आई म्हणायची, अग सावे भाकर टाकाया शिक आता, लगीन करायचं तुझ. पण माझं ध्यान तपिटत नव्हतंच, चिकूल करण्यातच असायचं. आई लई कावायची, लई म्हणजे लई कावायची, हातात जे मिळत ते घेऊन पाठीमागं पळायची. आणि मी हळूच दादाच्या माग जाऊन लपायची. चिचा काढणं म्हणा नाही तर जांभळं काढणं म्हणा. म्या मोर एकदा तुटली ना पायाखालची जांभळाची फांदी, परकरातली समधी जांभळ खाली पडायला लागली. म्या धरलं वर आणि लागली डोंकायला. आयो आयो वाचव, मी पडती या. माझा आरडाओरडा ऐकून आई धावत आली. तिनं दादाला मी बोलवलं. दादा हशीत राहिले. दादांनी काढलं मला खाली, पर आई लई बडबड करत राहिली. लगीन करायचं, लगीन करायचं. झाली हात तुटकी लंगडी तर कोण पत्कार लिहिला. वज्जविलज वज्ज. आई एक जांभूळ खाकी म्हणून मी पळालो तिथून. पर दादाच्या पण मनात होत म्हणून पुण्यातल्या फुल्यांशी माझं लगीन ठरलं. ते आता मला काय ठाव, हे शेटजी कसं असतात ते, त्यांना चित्तावर चढता येत का नाही, हिरीत पोहता येत का नाही, रातच्यालाच आकाशातलं चांदणं मोजायला आवडत का नाही. ऐकलं ते बुक वाचणार, शाळा शिकणार. आता आमच्या लग्नात लई माणसं जमलेली. माझ परकर फाडून माझ बुजगाव ना त्या लुगड्यात बसवलं होत. डोक्यावर बाशी, मुंडावया, जणू म्या गौराईच. म्या हळूच त्या शेटजींचं ध्यान बघत होते. लई हसा येत होत, खरं म्हणजे खरं. हसता हसता लुगड्यात शिरला किडा आणि चावला की कचकण. म्या वरडले, आय आय किडा चावतोय, आय किडा चावतोय. आई म्हणाली, अग सावे सासरच्या माणसांसमोर उद्धार करू नको माझा. किडा चावतोय तर गप्पू म्हण, आज जा आणि काढ की किडा. अग आय लई चावतोय, तू पण चल की. मी आपलं नाचती आणि ओरडती. आमचा आरडा ओरडा ऐकून आमचं शेटजी मोर आलं. ते आईला म्हणालं, अहो पोरगी असली म्हणून काय झालं, किडा तिला बी चावतोच. जा बघू आज जा आणि काय झालंय ते बघा. लुगड माग म्या मोर, लुगड माग म्या मोर. किडा काढला, पण त्या शेटजींच्या बोलण्यानं जीव नुसता फुलला.